गृहिणी किचनमध्ये आज मी तुम्हाला कोकोनट स्पंजी डोसा कसा करायचा हा सांगणार आहे। आज मी तुम्हाला स्पंजी डोसे दाखवणार आहे। त्यासाठी दोन वाट्या तांदूळ घेतले आणि त्यामध्ये पोहे खायचे 2 चम्मच उडदाची डाळ, याला रात्रभर पाण्याने भिजवलं आणि आता याला आपण बारीक करू। आणि एक वाटी पातळ पोहे किंवा जाड पोहे, कोणतेही पोहे चालतात, आणि अर्धी वाटी खोबऱ्याचं कीस, आणि हे आपण पाण्याने एकाच पाण्याने असं मिसळून काढायचं म्हणजे पोह्याची घाण निघून जाते। तांदूळ आणि उडदाची डाळ याचं वाटण असं पातळ झालेलं आहे, जसं आपण डोश्याला करतो ना तसंच करायचं याला। आणि आता हे भिजवलेले पोहे हे पण पॉटमध्ये टाकून याला पण मिक्सरमध्ये बारीक करायचं, आणि त्यामध्ये खोबरा किस पण टाकायचा, आणि याच्यामध्ये थोडं पाणी टाकून हे पोहे आणि आपलं खोबरा किस याचं वाटण असं बारीक झालं आहे, आणि हे याच्यामध्ये मिक्स करायचं। पूर्ण असं मिक्स करून याला कमीत कमी 8 किंवा 9 तास याला झाकून ठेवायचं। सर्वप्रथम मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते दाखवणार आहे। त्यासाठी एक वाटी शेंगदाणे मध्यम आकाराची आणि थोडं अर्धी वाटी कोकोनट आणि 2 ते 3 चम्मच दही, चवीला मीठ, थोडी चवीला तिखट हिरवी मिरची पण टाकू शकता, आणि 1 चम्मच साखर। ही आपली शेंगदाणा चटणी तयार झाली। बघा आपलं तांदूळ आणि कोकोनट आणि यामध्ये आपण पोहे टाकले होते, याला आपण 8 ते 10 तास भिजू दिलं आणि आता हे अशा प्रकारे झालं। यामध्ये आता मीठ टाकायचं, थोडा बेकिंग सोडा, थोडं पाणी, आणि याला चांगलं फेटायचं असं। आपला तवा गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल टाकायचं, स्पंजी असल्यामुळे थोडा जाडसरच करायचा। आणि वरतून परत तेल टाकायचं याला आणि झाकण ठेवायचं। 2 मिनिटांनी हे झाकण काढायचं। थोडा मध्यम आशेवरच याला शेकायचा। बघा आपला असा झालेला आहे, होऊ द्यायचा थोडा, हा मागून पण छान झालेला आहे बघा, आणि असेच काढायचे। परत थोडं तेल लावायचं याला आणि परत हे घोळून टाकायचं। त्याच्यावर झाकण ठेवायचं 2 मिनिट। ते डोसा होत चाललेला आहे, याच्यावर असं तेल टाकायचं, या
आपला स्पंजी डोसा तयार झालेला आहे। हा शेंगदाणा चटणी सोबत खाता येतो। बघा मी तुम्हाला तोडून दाखवते। आणि पण मी तुम्हाला खाऊन पण दाखवते या वेळेस। एक नंबर झालेला आहे। स्पंजी डोसा तुम्ही नाश्त्याला करू शकता, छोट्या मुलांना फारच आवडेल। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। सबस्क्राइबची लाल बटनला टच करा आणि बेलला टच करा, तुम्हाला माझे व्हिडिओ दिसेल। धन्यवाद। मस्त का मस्त करा।